उपवासाला दरवेळेस ते साबुदाना खिचडी आणि भगर खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेळेस ही चटपटीत अशी भेळची रेसिपी नक्की करून बघा ही साबुदाण्याची भेळ आहे खूप छान लागते चवीला आणि याचबरोबर काकडीची कोशिंबीरची पण रेसिपी मी शेअर करणार आहे हे खूप छान रेसिपी आहे तर व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अर्धा वाटी साबुदाणा हा सकाळी भिजू घातला होता पाच ते सहा तासांनी हा छान मुरलेला आहे आता याला आपण वाफून घेऊ इथे मी कढई घेतली त्यामध्ये एक ग्लास पाणी आहे त्यावरती एक अशी चाळणी ठेवत आहे तुम्ही पातेलं पण घेऊ शकता त्यावरती चाळणी ठेवून हे स्टीम करून घेऊ शकता याचबरोबर यामध्ये मी दोन ते तीन हिरवी मिरची टाकत आहे आणि थोडंसं तेल टाकायचं एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत आणि यावरती एक झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट मीडियम गॅसवरती हे स्टीम करून घेणार आहोत हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही पंधरा मिनटाने हे छान असं स्टीम झालेलं आहे एका पातेल्यामध्ये काढून घेऊ खालच्या पातेल्यामध्ये जास्त पण पाणी टाकू नका नाहीतरी खूप ओलो ओलो होऊन जाईल जे दोन ते तीन हिरवी मिरची टाकल्या होत्या त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे याचबरोबर एक बटाटा होता माझ्याकडे त्यातला अर्धा बटाटा मी खिसून टाकत आहे आणि अर्धा बटाटा जे काप करून टाकत आहे तुम्ही पूर्ण खिसून पण टाकू शकता किंवा असे काप करून पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार याचबरोबर भाजलेलं दाण्याचं कूट आहे हे थोडं जास्त टाकणार आहोत आपण आणि थोडं जाडसर असं कूट करा याचबरोबर लाल तिखट आहे आम्ही लाल तिखट पण उपवासाला खातो त्यामुळे आम्ही टाकत आहोत तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही हे फक्त हिरवी मिरची पण वापरू शकता त्याचबरोबर थोडंसं मीठ आणि कोथिंबीर आहे व लिंबाचा रस आता हे सर्व एक छान एक करून घेणार आहोत आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चमचनी किंवा हाताने पण मिक्स करू शकता तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही चिप्स तळून पण हो टाकू शकता घरी बनवलेले मी यामध्ये थोडासा आलूचा खीस टाकत आहे अनारचे दाणे असतील तर ते पण टाकू शकता त्याने खूप छान चव येते आंबट गोड अशी आपली ही भेळ तयार आहे याचबरोबर लागणारी जी चटणी आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे त्यासाठी एक वाटी दही हे चमचने अगोदर फेटून घेतलेलं आहे जास्त आंबटाचं दही वापरू नका यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार याचबरोबर लाल तिखट टाकत आहे तुम्ही लाल तिखटऐवजी हिरवी मिरची पण वापरू शकता थोडंसं चाट मसाला टाकत आहे त्यामुळे चटपटीत अशी टेस्ट येते काळं मीठ पण घालू शकता आवडत असेल तर आता ही काकडी एक होती माझ्याकडे तिला मी खिसून घेतलेलं आहे काकडीबरोबर तुम्ही गाजर बीट पण मिक्स करू शकता छान असं मिक्स करून घेणार आहोत आपली ही कोशिंबीर तयार आहे याला तुम्ही तडका पण देऊ शकता आवडत असेल तर हे थोडंसं घट्ट वाटत आहे यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे जास्त घट्ट पण चटणी छान नाही लागत आणि थोडीशी को कोथिंबीर घालत आहे आपली ही चटणी तयार आहे ही तुम्ही भेळबरोबर सर्व करू शकता चटणी आणि ही भेळ खूप छान लागते चवीला एक वेळेस तरी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा